ಶಾಸಕಿ ಪ್ರಣಿತಿ ಸಿಂಧೆ ಅವರ ವಕ್ತವ್ಯ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಮಾಧ್ಯಮದೊಂದಿಗೆ ಇನ್ನಿತರ ಪಕ್ಷವೂ ಕೂಡ ವಿಪರ್ಯಾಸ ಮಾಡಿದೆ. ಈ ರೀತಿಯ ಪತ್ರವನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸವು ಹೊರಡಿಸಿದೆ. ಆದರೆ ವಂಚಿತವು ಈ ಸ್ಟಂಟ್ ಬಾಜಿ ಆಗಿದ್ದು. ಶಾಸಕರು ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಬೇಡಬೇಕು, ಈ ರೀತಿಯ ಬೇಡಿಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಮದಾರ ಪ್ರಣಿತಿ ಶಿಂದೆ ಯನ್ನಿ ಎಸ್ಸಿ ಎಸ್ಟಿ ಒಬಿಸಿ ಆರಕ್ಷಣಾ ವಿಷಯ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಭೂಮಿಕೆ ವಿರುದ್ಧ ಆಂದೋಲನ ವೇಳೆ ವಂಚಿತ ಬಹುಜನ ಆಘಾಡಿಸಿ ನೇತೆ ಪ್ರಕಾಶ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಯಾಂಚಾಬದ್ದಲ ವಾದಗ್ರಸ್ತ ವಕ್ತವ್ಯ ಕೆಲ ಹೋತ. ಕುಠೆ ಗೆಲೆ ತುಮಸೆ ರಕ್ತ ವಂಚಿತ್ या भाषेत त्यांनी आंबेडकरी समाजाची नाराजी ओढवून घेतली. दरम्यान याचा पडसाद राज्यभर उमटले. सोलापुरात त्यांच्या विरोधात आंदोलने झाली. यानंतर काँग्रेसने आता पत्र काढून आमदारांच्या वक्तव्याचा मीडिया आणि काही पक्षांनी विपर्यास केल्याचं म्हटलंय. यावर वंचितचे नगरसेवक चंदन शिवे यांनी काँग्रेसची स्टंटबाजी असून आमदार त्यांनी माफीच मागितली पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली. उशिरा आलेले अक्कल आहे ते भावनेच्या म्हणजे प्रणिती शिंदे ताई जे तीन वेळा आमदार आहेत त्या ताईने जे वक्तव्य केलेलं आहे रक्त ह्या विषयावर आहे ना. सोलापूर शहरामधल्या जेवढ्या बी सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्षाचे पुढारी असतील, बाळासाहेबांचा प्रचार केला, ही त्यांना उद्देशून दिलेली एक शिवी आहे एक प्रकारची, आणि आंबेडकर चळवळीचा अपमान त्यांनी केलेला आहे. आज या आंदोलन सोलापूरतं मर्यादित राहिलेलं नाही, आज पुण्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे पेटत चाललेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते शिंदे कुटुंबावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमातून 40-40 वर्ष फक्त दलित आहेत म्हणून त्यांना काँग्रेस पक्षामध्ये त्यांना स्थान मिळालं, आणि त्या दलित असल्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला, आणि त्यांची मुलगी निवडणुकीच्या काळातसुद्धा एकेरी भाषा बोलली, आणि आतासुद्धा आंबेडकर चळवळीचा फार मोठा अपमान या ठिकाणी काल केलेला आहे. ह्या गोष्टीचा आम्ही सर्वांनी निषेध केला नाही. काँग्रेसचं जे पत्रक काढलेले खाली काय म्हणजे सेल असतात ना, न विकणारे जे भांडे सामान असतात ना, अशा सेलच्या लोकांनी खाली सह्या केलेल्या आहेत. त्या सेलला सुद्धा या ठिकाणी आव्हान करायचं आहे. तुम्ही सुद्धा बाळासाहेबांचा प्रचार केलेला आहे, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी त्यांनी शिवी दिलेले आहे. तर अशा पद्धतीच्या एकंदरी बापाबरोबर गद्दारी केल्यासारखं होईल अशा पद्धतीचा तर तुम्ही पत्रकार सह्या करत असाल, तर या ठिकाणी समाजाला आणि सोलापूरमध्ये शोभणारी गोष्ट नाही.